विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आज आपण आपल्या गणिताच्या पुस्तकातील मिसेलिनियस प्रॉब्लेम सेट 2 सोडून पाहतोय। पुस्तकाचं पान नंबर आहे 100, म्हणजे 100 पानावर हे क्वेश्चन्स आहेत आणि अतिशय महत्त्वाचे सरावासाठी प्रश्न दिलेले असतात आपल्याला, तर आपल्याला ते सोडवायचे आहेत। आता बघा, पहिला प्रश्न आहे, अँजेला डिपॉझिट 15,000 रुपीज इन अ बँक ऍट अ रेट ऑफ 9 PCPA। शी गॉट सिंपल इंटरेस्ट अमाउंटिंग टू 5,400। फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड शी डिपॉझिट द अमाऊंट। तर अँजेलाने बँकेमध्ये किती रुपये गुंतवले होते? 15,000 रुपये गुंतवले होते। इंटरेस्टचा रेट होता 9 PCPA आणि तिला इंटरेस्ट किती मिळालं? 5,400 रुपीज तिला इंटरेस्ट मिळालं होतं। तर आपल्याला विचारलेलं आहे फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड शी डिपॉझिट द अमाऊंट। तर तिने किती वर्षासाठी ते पैसे गुंतवले होते ते आपल्याला शोधायचं आहे, म्हणजे आपल्याला टाइम शोधायचा आहे। तर आपल्याला पहिल्यांदा प्रिन्सिपल किती आहे ते लिहून घ्यावं लागेल। तर प्रिन्सिपल किती आहे बघा, तिने किती पैसे गुंतवले होते? 15,000, म्हणजे प्रिन्सिपल झालं 15,000। इथं आपण सोडवणार आहोत, क्वेश्चन 1 आहे, प्रिन्सिपल झालं 15,000। व्याजाचा दर रेट किती होता? 9 PCPA, म्हणजे 9। टाइम आपल्याला दिलेला नाही, शोधावा लागेल। आणि इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे, इंटरेस्ट किती आहे? 5,400, बरोबर। आता याच्यावरून आपण टाइम शोधायचा आहे, किती वर्षासाठी तिने पैसे गुंतवले होते ते शोधायचे। मग आपला फॉर्म्युला लिहायचा, इंटरेस्ट इज इक्वल टू पी मल्टीप्लाय बाय आर मल्टीप्लाय बाय टी अपॉन 100। आता फॉर्म्युलामध्ये सूत्रामध्ये किमती टाकायच्या, इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे 5,400, मग इथं इंटरेस्टच्या खाली इंटरेस्ट लिहूया 5,400। पी म्हणजे प्रिन्सिपल आहे 15,000, त्याच्या जागी लिहूया। रेट आहे 9, त्याच्या जागी लिहूया। टाइम आपल्याला माहित नाही, नुसता टी लिहूया आणि खाली काय लिहूया? 100 लिहूया। आता बघा, 5,400 तसाच राहणार, हा 100 इकडे डिवाइड आहे म्हणजे खाली आहे, तो इकडे वरती येणार। 15,000 मल्टीप्लाय बाय 9 इकडे वरती आहे, खाली येणार, इज इक्वल टू टी म्हणजे टाइम। आता बघा, या झिरोला हा झिरो गेला, या झिरोला हा झिरो गेला, या झिरोला हा झिरो गेला, बरोबर। म्हणजे वरचे 3 झिरो कट झाले, खालचे 3 कट झाले। आता 540 9 डिवाइड करूया। 540 9 डिवाइड करायला गेलो आपण, तर पहिला नंबर 5 लहान आहे, 2 नंबर घेतले 54 झाले। तर 9 54 कसं डिवाइड करायचं? 9 6 54 आणि 9 0 0। आता वरती आहे 16 आणि खाली आहे 15, बाकी सगळं कट झालेलं आहे, इज इक्वल टू टी, टी म्हणजे टाइम। तर बघा, 60 15 डिवाइड केल्यावर किती येणार आहे? 4 येणार आहे, किती येणार आहे? 4 येणार आहे, म्हणजे टाइम किती आला तुमचा? 4 आला, म्हणजे तिने किती वर्षासाठी पैसे गुंतवले होते? 4 इयर्ससाठी। मग आपण लिहिणार, शी डिपॉझिटेड, शी डिपॉझिट अमाऊंट फॉर 4 इयर्स, असं आपण सोडवणार आहोत, ओके। तर असं याचं उत्तर आहे। आता पुढचा क्वेश्चन बघा, तो इथं सोडवूया आपण। पुढचा क्वेश्चन बघा, वाचला पाहिजे क्वेश्चन पहिल्यांदा। 10 men टेक 4 days टू कम्प्लीट द टास्क फॉर टॅरिंग अ रोड, म्हणजे रस्त्याचं काम करायला 10 माणसांना 4 दिवस लागतात। आपल्याला विचारलंय हाऊ मेनी डेज वुड 8 men टेक, तर 8 माणसांना ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? बघा, 10 men टेक 4 days, म्हणजे 10 माणसांना 4 दिवस लागतात, तर 8 माणसांना किती दिवस लागतील? तर मित्रांनो, माणसांची संख्या वाढवली तर दिवस कमी होणार आहेत, कमी लागणार आहेत। माणसांची संख्या कमी केली तर दिवस जास्त लागणार आहेत। म्हणजे हे कोणत्या व्हेरिएशनचं आहे, प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे, इनवर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे। मग आपण लिहूया, इट इज अन एक्झाम्पल ऑफ इनवर्स प्रपोर्शन। दुसरा क्वेश्चन आहे, इट इज अन एक्झाम्पल
ऑफ इनवर्स प्रपोर्शन, हे इनवर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे। तर आता बघा, 10 माणसांना किती दिवस लागतात? इथं म्हटलंय 10 men take 4 days, आणि आपल्याला विचारलं 8 माणसांना किती दिवस लागतील। तर बघा, 8 माणसांना आपण मानूया एक्स दिवस लागतील। इथं म्हणूया लेट 8 men take x days टू कंप्लीट अ टास्क। ओके, मग आता आपण कसं लिहायचं बघा, 10 माणसांना 4 दिवस लागतात म्हणजे 10 multiply by 4, आणि 8 माणसांना किती दिवस लागतात आपण घेतलंय एक्स डेज लागतात म्हणजे 8 multiply by x। तर आता बघा, दाईचोक 40, 8 × x 8x, तर 40 तसाच राहणार, हा 8 इकडं मल्टिप्लाय, इकडं आल्यानंतर तो डिवाइड होणार, इथं उरणार एक्स। 40 ला 8 ने डिवाइड केल्यावर किती येणार आहे, 5 येणार आहे। एक्स इज इक्वल टू किती आलो, 5, म्हणजे 8 माणसांना किती दिवस लागणार आहे ते काम पूर्ण करायला, 5 दिवस लागणार आहेत। मग आपण इथे लिहायचं, सो 8 men will take 5 days टू कंप्लीट अ टास्क, हे असं सोडवायचं आहे। आता यातला पुढचा क्वेश्चन पाहूया। आता मित्रांनो, तिसरा प्रश्न बघा, नसरुद्दीन अँड महेश इन्व्हेस्टेड 40,000 rupees अँड 60,000 rupees रिस्पेक्टिव्हली टू स्टार्ट अ बिझनेस। नसरुद्दीन आणि महेशने अनुक्रमे 40,000 आणि 60,000 रुपये एक व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवले। दे मेड अ प्रॉफिट ऑफ 30%, त्यांनी 30% नफा कमवला। हाऊ मच प्रॉफिट डीड ईच ऑफ देम मेक, तर त्यापैकी प्रत्येकाला किती नफा झाला हे आपल्याला विचारलेलं आहे। तर बघा, नसरुद्दीनने गुंतवले 40,000, महेशने गुंतवले 60,000। बघा मग पहिल्यांदा आपण त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ काढूया। इथं म्हणूया, इथं पहिल्यांदा लिहूया इन्व्हेस्टमेंट ऑफ नसरुद्दीन। नसरुद्दीनची इन्व्हेस्टमेंट किती आहे, 40,000 आहे, आणि इन्व्हेस्टमेंट ऑफ महेश, महेशची इन्व्हेस्टमेंट किती आहे, 60,000 आहे। इन्व्हेस्टमेंट ऑफ महेश किती आहे, इन्व्हेस्टमेंट महेशची 60,000 आहे। ओके, आता काय करायचंय, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ काढायचा आहे, रेशिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट। मग आता 40,000 वरती लिहूया, 60,000 खाली लिहूया। ओके, बघा वरचे 4 0 आहेत ते कट झाले, खालचे 4 0 कट झाले, 4 ला 4 0 गेले, वरती उरला 4, खाली उरला 6। याचं जर संक्षिप्त रूप आपण लिहिलं तर येणार 2 × 4 व्यतिरिक 6, म्हणजे त्यांची रेशिओ किती असणार आहे, 2:3। किती असणार आहे रेशिओ त्याचा, 2:3। आता त्यांचे टोटल इन्व्हेस्टमेंट बघा किती आहे, ते आपल्याला लिहावं लागणार आहे टोटल इन्व्हेस्टमेंट दोघांची मिळून। नसरुद्दीनची 40,000 प्लस महेशची 60,000 किती झाले टोटल मिळून, 1 लाख झाले। बरोबर, किती झाले, 1 लाख झाले। बरोबर की नाही, किती झाले इन्व्हेस्टमेंट त्यांचे टोटल, 1 लाख झाले। आणि आता प्रॉफिट किती आहे त्यांचा, 30% आहे। मग आपण लिहूया प्रॉफिट किती आहे, 30%, 30% म्हणजे 30/100 मल्टीप्लाय बाय कशाच्या 30%, 1 लाखच्या। ओके, मग बघा हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, बरोबर, मग प्रॉफिट किती झाला, 30 × 1000, 30 × 1000 म्हणजे प्रॉफिट किती झाला, 30,000। किती प्रॉफिट झाला, 30,000।
आपल्याला विचारले प्रत्येकाचा प्रॉफिट किती झाला, मग आता आपण म्हणूया जेवढा इन्व्हेस्टमेंटचा रेशियो असणार आहे तेवढाच प्रॉफिटचा असणार आहे, बरोबर की नाही? मग इथं म्हणूया रेशियो ऑफ प्रॉफिट, टू इज टू थ्री, ओके। मग आता नसरुद्दीनचा प्रॉफिट आपण मानायचा आहे 2x आणि महेशचा प्रॉफिट मानायचा आहे 3x। मग म्हणूया लेट द प्रॉफिट ऑफ नसरुद्दीन बी 2x अँड द प्रॉफिट ऑफ महेश बी 3x, ओके। मग आता टोटल प्रॉफिट काय होता, दोघांचा मिळून होता, है कि नाही? दोघांचा मिळून म्हणजे नसरुद्दीनचा प्रॉफिट 2x आणि महेशचा प्रॉफिट 3x, पण इथं टोटल प्रॉफिट किती झालेला आहे, 30,000 झालेला आहे, बरोबर। आणि 2x आणि 3x किती होणार, 5x होणार, 2x आणि 3x किती होणार, 5x होणार, 30,000 तसाच राहणार, 5 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होणार, ओके, 5 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होणार आणि 30,000 = x, 30,000 ला 5 ने डिवाइड केल्यावर किती येतं, 6,000 येतं, म्हणजे x इज इक्वल टू किती येणार, 6,000 येणार, x इज इक्वल टू किती येणार, 6,000 येणार। मग आता नसरुद्दीनचा प्रॉफिट लिहूया आपण, नसरुद्दीन्स प्रॉफिट आपण किती मानलाय, नसरुद्दीनचा प्रॉफिट 2x, 2x म्हणजेच काय होणार, 2 × 6,000 म्हणजेच किती होणार, 12,000, ओके। आणि त्यानंतर महेशचा प्रॉफिट, आपण किती मानलाय, 3x, म्हणजेच 3 × 6,000 होणार, म्हणजेच महेशचा प्रॉफिट येणार 18,000। तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे, व्यवस्थित वहीत सोडवायचं आहे, मी जसं सोडवलंय तसं, ओके। आणि हे याचं उत्तर असणार आहे, ओके। आता पुढचा क्वेश्चन पाहूया, आता चौथा प्रश्न घ्या मित्रांनो, बघा द डायमीटर ऑफ अ सर्कल इज 5.6 cm, फाइंड द सर्कमफेरन्स। तर बघा आता डायमीटर दिला आपल्याला 5.6 cm, तर आता बघा कसं सोडवायचंय, क्वेश्चन नंबर 4 आहे, त्याच्यात आपल्याला काय दिलाय, डायमीटर दिलाय, किती आहे डायमीटर, 5.6 cm, आपल्याला शोधायचे सर्कमफेरन्स। मग सर्कमफेरन्सचा फॉर्म्युला, पायडी, बरोबर, सर्कमफेरन्सचा फॉर्म्युला काय, पायडी, पाय म्हणजे 22/7 आणि डायमीटर आहे 5.6, ओके। तर आता बघा 22/7 × 5.6, तर मित्रांनो 5.6 ला आपण 7 ने डिवाइड करायचं, इथं करून बघूया, 7 × 7 राहणार आणि 5.6 ला 7 ने करूया, 7 × 0 = 0, 5 × 0 गेला, 5 × 6 6 पॉइंट दिला, 7 × 8 = 56, किती आलं, 0.8, म्हणजे इथं किती येणार, 0.8, 22 × 0.8। आता बघा 22 × 8 = किती होणार, 176 होणार, बरोबर, पॉइंट नंतर एकच अंक आहे, म्हणजे उजवीकडचा एक अंक आपण सोडून पॉइंट देणार आणि काय येणार इथं, सेंटीमीटर, 17.6 cm। मग इथं आपण लिहिणार द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज
17.6 सेंटीमीटर अशा पद्धति ने अपन सोडवायचे। आता मित्रांनो यातले जे पुढचे क्वेश्चन आहेत ना तर आपण ते पुढील व्हिडिओ मध्ये पाहतोय, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी याच्यात काही देत नाही। हे जे क्वेश्चन आहेत पुढचे ते पुढील व्हिडिओ मध्ये आपण पाहूया। थँक्यू।